अट्रावल या गावात आपल्या मामाच्या घरी आलेली 20 वर्षीय भाची ही घरात कोणाला काही न सांगता अचानक घराच्या बाहेर गेली आणि बेपत्ता झाली। सदर तरुणी ही धानोरा तालुका चोपळा येथील रहिवासी आहे। सदर तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। धानोरा तालुका चोपळा येथील 20 वर्षीय तरुणी ही अट्रावल तालुका यावल येथे आपल्या मामाच्या घरी आली होती। तेव्हा मामाच्या घरी आलेली 20 वर्षीय ही तरुणी मामाच्या घरात कोणाला काही न सांगता घराच्या बाहेर गेली आणि ती बेपत्ता झाली। तेव्हा या 20 वर्षीय तरुणीचा मामाने सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे तपास केला, तिच्या मैत्रिणीकडे माहिती घेतली, मात्र ही 20 वर्षीय तरुणी कुठेच मिळून आली नाही। सर्वत्र शोध घेऊनही 20 वर्षीय तरुणी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकेरच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर।